गरीब गरजू व होतकरू विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाची सोय व्हावी म्हणून मकरंद साळवे यांनी सोलापूर शहरातील नवी पेठ तसेच RTO रोड विजापूर नाका या ठिकाणी भारत अभ्यासिका सुरू केली आहे. कोरोनाच्या काळात बंद झालेली पुण्यातील अभ्यासिका सोलापुरात त्यांनी पुन्हा सुरू केली आहे. पाहूया अभ्यासिकेचा हा विशेष वृत्तांत. नमस्कार, मी मकरंद अप्पाराव साळवे, मूळचा सोलापूरचा. 2015 साली ग्रॅज्युएशन पूर्ण करून पुण्याला MPSC थ्रू ज्या RTO असिस्टंट मोटार व्हेकलच्या परीक्षा असतात त्या परीक्षा देण्यासाठी मी सदाशिवपेठ पुणे येथे गेलो. 2015 ते 2017 मी तो अभ्यास करत होतो. तो अभ्यास करत असताना आम्ही अभ्यासिका लावली. अभ्यासिका ह्या तिथं खूप म्हणजे बसायला आम्हाला जागा मिळत नव्हती. असंच आम्ही एकदा चहा पिताना विचार केला की बाबा हा असा व्यवसाय होऊ शकतो का. माझ्या मित्रांनी मला म्हटलं की हो, असं आपण काहीतरी चालू करू शकतो. जवळच तिथं चहा पित असताना एक हॉल अवेलेबल होता सदाशिवपेठेला. अहिल्या अभ्यासिका जी पुण्यामधली सगळ्यात मोठी अभ्यासिका आहे, जिथं 3 ते 4 हजार विद्यार्थी बसतात, त्याच्या शेजारीच आम्ही एक हॉल घेतला. हॉल घेतल्यानंतर आम्हाला प्रचंड तिथं प्रतिसाद मिळाला. त्यानंतर 2018 मी पोस्ट ग्रॅज्युएशन करण्यासाठी चेन्नईला गेलो. 20 पर्यंत तिथं मी चेन्नईला स्टडी करत असताना इंग्लंडला माझी अभ्यास दौऱ्यासाठी निवड झाली. अभ्यास दौऱ्यासाठी मी जानेवारी आणि फेब्रुवारी 2020 लंडनला जाऊन आलो. त्यानंतर मार्च 2020 कोविड आला. दरम्यानच्या काळात मी म्हणजे पूर्ण संपलो होतो. माझे जे काही पैसे मी उभा केले ते पूर्ण पैसे माझे संपले होते. त्यानंतर मी सोलापुरात आलो. सोलापुरात आल्यानंतर मी असा विचार केला की सोलापुरातला जो विद्यार्थी आहे तो पुण्याला जाण्यासाठी त्याला तिथं राहण्याची खाण्याची परत ह्याची वेगवेगळीची सोय करण्यासाठी खूप खर्च होतो. त्यासाठी मी ते पुण्याचं फर्निचर इकडं आणलं. इकडं आणल्यानंतर अभ्यासिका चालू केली. माझे इच्छा होती की सोलापुरातल्या लोकांना इथं चांगल्या सुविधा मिळाव्या, त्या उद्देशानं मी अभ्यासिका चालू केली. सुरुवातीच्या काळामध्ये जवळजवळ 4 ते 5 विद्यार्थ्यावर जी अभ्यासिका चालू केली ती आज प्रचंड प्रतिसाद मिळतोय. आमच्या 2 शाखा आहेत, एक RTO रोड सोलापूरला आहे आणि एक नवी पेठ सोलापूरमध्ये आहे. अभ्यासिकेमध्ये आपले AC हॉल आहे, नॉन AC हॉल आहे. आपण MPSC UPSC चे काही पुस्तकं, मोठमोठ्या प्रकाशनचे पुस्तकं प्रोव्हाइड करतो. स्वतंत्र बैठक व्यवस्था आहे. पाण्याची स्वच्छ म्हणजे वॉटर प्युरिफायरचे पाणी सोय करतो आपण. आणि विशेष जे अभ्यासाला महत्त्वाचं असतं ते शांतता इथं असते. मकरंद साळवे यांची अशी इच्छा होती की सोलापुरातील विद्यार्थी पुणे येथे स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी न जाता सोलापुरातच त्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी करता यावी. या उद्देशाने त्यांनी सोलापुरात अभ्यासिका सुरू केली. सुरुवातीच्या काळात जवळजवळ 4 ते 5 विद्यार्थी या अभ्यासिका केंद्रात प्रवेश घेतला होता. आज भारत अभ्यासिकेला प्रचंड प्रतिसाद मिळत असून सोलापुरात आता 2 शाखा उघडण्यात आल्या आहे. अभ्यासिका केंद्रात विद्यार्थ्यांसाठी चांगल्या पद्धतीची सोय देखील करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका केंद्रात AC हॉल, नॉन AC हॉल, MPSC, UPSC ची मोठमोठ्या प्रकाशकांची पुस्तके, स्वतंत्र बैठक व्यवस्था, विद्यार्थ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय, महिला विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह या अभ्यासिका केंद्रात आहे. महत्त्वाचं म्हणजे अभ्यास करण्यासाठी जी शांतता या विद्यार्थ्यांसाठी लागते ती शांतता या अभ्यासिका केंद्रात आहे. अभ्यासिका केंद्रात एका विद्यार्थ्याला प्रवेश फी 600 रुपये इतकी असून या अभ्यासिकाची वार्षिक उलाढाल 4 ते 5 लाख रुपये इतकी होत आहे. इरफान पटेल, न्यूज 18 लोकल, सोलापूर.